इरशाळवाळी दुर्घटनेनंतरही आमदार राऊतांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आलेला आहे। इरशाळवाळी दुर्घटनेनंतरही आमदार राऊतांचा वाढदिवस दणक्यात साजरा, या निमित्ताने आमदार सुनील राऊत यांनी शक्ती प्रदर्शन केलेले आहे। खालापूर जवळ इरशाळवाळी येथे गुरुवारी संपूर्ण वस्तीवर डोंगर कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक अद्यापही बेपत्ता आहेत। संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असताना राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश कार्यकर्त्यांनी दिले। मात्र त्याच रायगडचे भूमिपुत्र असलेल्या विक्रोळीचे शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी आपला वाढदिवस मात्र जोरात साजरा केलाय। भला मोठा मंडप, फुलांची सजावट, प्रचंड मोठमोठाले केक, जोरदार डीजेवरील संगीताचा जल्लोष, शेकडो कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी, आमदार सुनील राऊत यांनी आपला वाढदिवस तुफानी दणक्यात साजरा केला। एका बाजूला त्यांच्याच भूमीमध्ये रायगडमध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, मात्र याची तमा न बाळगता त्यांनी वाढदिवस साजरा केला। या प्रकरणी शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे काय म्हणतायत ते पाहूयात। शीतल जी, आपली काय प्रतिक्रिया आहे, हे वर्तन संवेदनशील आहे का? खरोखर हे वर्तन बघून खरोखर ही व्यक्ती आमदार आहे का याची शंका वाटू लागली, कारण रोज सकाळी संपूर्ण जगाला जे ज्ञानाचे आणि प्रबोधनाचे दोष पाजत असतात असे विश्व प्रवक्ते राऊत साहेब यांचे हे अख्खे बंधू आहेत आणि काल संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा हळहळत होता, कोणाच्या सगळ्यांना ज्या पद्धतीने काही काही लोक तर घरात जेवली नसतील अशी परिस्थिती होती, आपले मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री तिथे पावसाची तमा न बाळगता दोन दोन किलोमीटर दोन दोन तास चढून त्या लोकांना भेटत होते। प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्रात ज्याला मन आहे अशा प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला काल आपल्या घरातल्या व्यक्ती गेल्यासारखे हळहळत होते आणि अशा वेळेला एक आमदार असलेली व्यक्ती अशा पद्धतीने वाढदिवस आपला साजरा करतो, खरोखर ही संस्कृती कुठे आहे, संवेदनशीलता कुठे आहे असं वाटावं, कारण मी त्याचे व्हिडिओ आत्ताच बघितले। खरोखर मला वाईट वाटलं की अशा पद्धतीने, खरं तर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुद्धा वाढदिवस आहेत, परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं की आमचे वाढदिवस साजरे करू नयेत। मला वाटतं ही संवेदनशीलता कुठेतरी हरवलेली आहे का, आणि हे कोणी करावं, हे आमदार असलेल्या त्या व्यक्तीने करावं, खरोखर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि इथेच आपल्याला समजते की यांच्या मानसिकता कुठपर्यंत गेलेली आहे। जी नक्कीच शीतलताई, आपण दिलेली प्रतिक्रिया आम्ही ऐकली, पण आपल्याला काय वाटतं की आता ते स्वतः रायगडचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांना काहीच वाटू नये इतकी मोठी दुर्घटना घडलेली आहे, 100 जण अजूनही बेपत्ता आहेत, 20-एक माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत। अगदीच, मी आत्ता जस्ट मी अजून घरातही पोहोचलेले नाही, मी आत्ता त्याच सर्व व्यक्तींना भेटून इशाळगडच्या ज्या आपले वाचलेली लोक आहेत त्यांना तिथे ठेवलेलं आहे खाली एका देवळाच्या इथे, आत्ता मी त्यांना भेटून अजून घरीही गेलेली नाही। खरोखर इतका मनाला त्रास झाला, कारण जवळजवळ 14 मुलं ही अनाथ झालीत, त्यांचे आई अगदी 3 वर्षाच्या मुलांपासून 14 वर्षाच्या मुलांपर्यंत 14 मुलं ही अनाथ झालेले, त्यांचे आई वडील नाहीयेत। आज त्यांचा चेहरा असा भकास बघून एवढं वाईट वाटलेलं आहे, म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं आहे की त्यांना माहितीच नाही। त्यांना विचारलं मी एकाला की तुझे आई बाबा कुठे आहेत, ते म्हणतात ते घरी आहेत, म्हणून आपलं घर नाहीसं झालेलं आहे हेही त्या मुलांना माहिती नाहीये। आणि अशा वेळेला एक आमदार व्यक्ती जे खरोखर लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना संवेदना असणं आवश्यक आहे, ती व्यक्ती सकाळी एवढ्या जवळजवळ 100 लोकांचे जीव गेले, त्या महाराष्ट्रात तुम्ही राहता आणि तिथे तुम्हाला रात संध्याकाळी वाढदिवस साजरा करावा असं वाटतो, नाचावं असं वाटतं, केक कापावा असं वाटतं। मला वाटतं हे काय आहे, हे खरोखर तुम्हाला मन जिवंत आहे का तुमचं असा प्रश्न विचारावा असं वाटतो। आणि हे कुठल्या पक्षाचे आमदार आहेत, जे पक्ष सतत सर्वांना संस्कृती आणि सतत सगळ्यांची अक्कल काढत असतात त्या पक्षाचे हे आमदार आहेत, आणि त्यांनी अशा गोष्टी जिथे त्यांचे हंबरडे सुद्धा लोकांच्या कानात विरत आहेत त्याच्या आधी या लोकांनी वाढदिवसाचे ढोल वाजवले, वाढदिवसाचे
नाच केले मला वाटतं हे म्हणजे मला शब्द मिळत नाही कारण मी अजूनही त्या ट्रॉमा मधून आम्ही बाहेर येत नाही आहोत. त्या मुलांचे चेहरे आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि अशा वेळेला खरं तर तिथे तुम्ही जाणं आवश्यक होतं, त्यांचे अश्रू पुसणं आवश्यक होतं, परंतु ते तुम्हाला महत्वाचं नाही वाटलं. याच्यावरूनच तुम्ही जे काही शिकवण होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ते विसरलेलं आहात हे परत एकदा जाणते. निश्चितच शीतलताई धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर या संपूर्ण घटनेवर आम्ही अनेकदा सुनील राऊत यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. या हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही सुनील राऊत यांना अनेकदा फोन केले, त्यांच्याशी संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, त्यांनी आमचे फोन कापलेले आहेत, त्यामुळे सुनील राऊत यांची काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात हे आम्हाला कळू शकलेलं नाहीये.